नमस्कार मी सुवर्णा जोशी बुलेटिनमध्ये स्वागत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला काही लोकांकडून पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली जाते मात्र आत्तापर्यंत अनेक पॅकेजेसची घोषणा झालेली आहे त्याची काय परिस्थिती आहे हे आपण बघतोय त्यावरून छान दिसणारं पॅकेज उघडलं की रिकामा खोका दिसतो असंही घडलेलं आहे हे सरकार पोकळ पॅकेजची घोषणा करणारं नाही आहे असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आता राज्यात आणखी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची भीती आहे पण आपण घाबरून जाऊ नका दरम्यान पावसाळ्यात नागरिकांनी जास्त खबरदारी घ्या असंही ते म्हणाले त्यामुळे अधिकाधिक जणांनी रक्तदान करावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे इतर काही राज्य सरकारचे पैसे केंद्राकडे अडकलेले आहेत करू ठणठणाट सुरुवातीला जसं पीपी किट येत नव्हते औषधाचा काही बाजू बाजू अजूनही थोडासा तुटवडा आहे करू बोंब करू मारू रेल्वेचे पैसे अजूनही आलेले आहेत हे अशा नुसत्या जर का गोष्टी आपण बोलायला लागलो तर ही माणूस की नाही आहे माणूस की नाही आहे मी मागेही बोललो होतो की आत्ता माणूस की हा सगळ्यात मोठा धर्म आहे सगळे जात पात धर्म सगळे सण वार आपले उत्सव हे जर का घरातल्या घरात साजरे करणार असतील तरी ते घरात आपण साजरे करतायत म्हणजे मोठे मोठे उत्सव हे सगळी लोकं आता पुढच्या महिन्यात वारी येते त्यांच्याही बरोबर माझी बोलणी सुरू आहे करेंग करेंग हे सगळे लोक मदत करत असताना फक्त राजकारण म्हणून राजकारण करायचं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेचं नाही आहे अजिबात नाहीये ठीक आहे मी महाराष्ट्र जपतो महाराष्ट्राची संस्कृती जपतो महाराष्ट्राचे संस्कार जपतो म्हणून माझ्या संस्कारात माझ्या संस्कृतीत या अडचणीच्या वेळेला राजकारण करणं हे बसत नाही मी राजकारण करणार नाही अजिबात करणार नाही मग काही जण असं म्हणतात की तुम्ही पॅकेज कॅने दिलं पॅकेज द्यायला पाहिजे हे द्यायला पाहिजे ते द्यायला पाहिजे अहो सगळं काही देतो पहिलं जे संकट आपल्या डोक्यावरती घोंगावतं आहे ते आरोग्याचं संकट आहे आरोग्यविषयक जोपर्यंत आपण सुविधा करत नाहीत किंवा ना आपण उपाययोजना करत नाही तोपर्यंत पॅकेज आजपर्यंत खूप पॅकेजेस वाटले गेले हो किती पॅकेजेस आली वाटतात लाखो कोटींची पॅकेजेस पॅकेजेस आणि पॅकेजेस वरती सगळं छान पॅकेज असतं आपल्याला वाटतं काय पॅकेज आलेलं आहे उघडल्यानंतर रिकामा खोका आतमध्ये काहीच नाहीये हे अशा पोकळ घोषणा करणारं सरकार हे आपलं महाविकास आघाडीचं सरकार नाहीये ज्या दहा रुपयामध्ये आपली शिवभोजन योजना होती थाळी ती पाच रुपयात देतोय काय कोणतं पॅकेज आहे ही पॅकेजच्या पलीकडची गोष्ट आहे पहिल्यांदा अन्न अन्न मिळणं हे फार महत्वाची गोष्ट आहे धान्य मिळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे उपचार मिळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे या सगळ्या ज्या काही आपण योजना करतोय त्या सर्वांसाठी करतो सर्व वर्गांसाठी करतोय ह्या गरिबांसाठी करतोय मध्यमवर्ग्यांसाठी करतोय श्रीमंतांसाठी करतोय कारण ही आपली परिस्थिती जरी गोरगरीब अशी असली तरी वायरस कोणालाच ओळखत नाही महात्मा ज्योतिराव फुले जी विमा योजना आहे त्याच्यात आपण आता शंभर टक्के शंभर टक्के लोकांना आपण ज्या नोंदणीकृत आपली हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्समधनं शंभर टक्के मोफत उपचार हे या सगळ्यांना करून देणार आहोत काय पॅकेज आहे कोणतं पॅकेज आहे घोषित करायचं जाहिरात करायची का कर प्रत्यक्ष काम करायचं आपण देतो आहोत आजपर्यंत आपण मी तुम्हाला सांगितलं की साधारणतः साडेपाच ते सहा लाख परप्रांतीय मजुरांची आपण तीन वेळाच्या अन्नाची सोय करत होतो साडेपाच ते सहा लाख किती खर्च झाला आहे पॅकेज पण आता केंद्राने जी सोय केल्यानंतर केंद्र सरकार पंच्याऐंशी टक्के पैसे आपल्याला त्यांनी जाहीर केले ते मिळतील मिळतील जसे आजपर्यंत मिळाले तसे तेही मिळतील पण राज्याने आत्तापर्यंत चारशे एक्क्याऐंशी ट्रेन्स पाच मे ते तेवीस मे ते ते या काळामध्ये सोडलेल्या आहेत रोज सोडतोय मी तुमच्याशी बोलतोय त्याही वेळेला कुठली तरी एखादी ट्रेन निघाली असेल आणि ह्या प्रवासी मजुरांची ही संख्या आहे ही सहा ते सात लाखाच्या आसपास आजपर्यंत त्यांची आपण सोय केलेली आहे सहा ते सात लाखापर्यंत आणि याच्यासाठी राज्य सरकारने होय राज्य सरकारने जवळपास पंच्याऐंशी कोटी रुपये ह्या व्यवस्थेवरती ट्रेनच्या भाड्यापोटी हे दिलेले आहेत हे पॅकेज आहे पण पंच्याऐंशी कोटी रुपये दिलेले आहेत त्याच्यात जसं ट्रेननी काही लाख सात आठ लाख लोक ही आपण पाठवलेली आहेत तसं एस टीच्या माध्यमातून आपण तीन लाख ऐंशी हजार तीन लाख ऐंशी हजार मजुरांना स्टेशनपर्यंत नाही तर त्यांच्या राज्यापर्यंत आपण पोचवलेलं आहे तीन लाख ऐंशी हजार आणि ह्याही वरती साधारणतः शासनाचा खर्च हा पंच्याहत्तर कोटीचा आपण आत्तापर्यंत केलेला आहे पंच्याहत्तर कोटी कुठलं पॅकेज पाहिजे तुम्हाला पॅकेज पाहिजे लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवा हळूहळू आपण काय उघडत जाणार त्याची यादी ही मी आपल्याला देत जाईन पण ती दिल्यानंतर एक अट माझी राहणार आहे की मी तुम्हाला म्हणजे सरकारने परवानगी दिल्यानंतर आम्ही बघणार गर्दी झाली तर दुर्दैवाने परत बंद करावं लागेल गर्दी, गर्दी संग्ड़े ना संग्ड़े नाही करायची अजिबात गर्दी करायची नाही सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळणार अगदी एखादं दुकान उघडलं म्हणजे झुंबड केली पाहिजे नाही एकदा उघडलं की पुन्हा बंद होता कामा नये ह्याची खबरदारी सरकारने आणि सरकारपेक्षाही तुम्ही घ्यायची आहे ईदच्या तर शुभेच्छा माझ्या मुस्लिम समाजातील बांधवांना माता भगिनींना तर मी आधी देतोच आहे पण त्यांना देखील विनंती करतोय की आपणही सहकार्य करता आहात ही परिस्थिती ही अनपेक्षित आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसणारी किंवा गेल्या अनेक वर्षात काही पिढ्यांनी न पाहिलेली अशी परिस्थिती संपूर्ण जग अनुभवते आहे आणि म्हणून मी आपल्याला सुद्धा सांगतोय की एक दोन दिवसात जेव्हा आपला ईद आपण साजरा करणार आहात तेव्हा रस्त्यावरती न येता कुठेही गर्दी न करता घरातल्या घरातून आपण आपली प्रार्थना करा आणि त्या प्रार्थनेमध्ये संपूर्ण आपल्या राज्यासाठी देशासाठी आणि जगासाठी लवकरात लवकर हे करोनाचं संकट नष्ट हो अशी सुद्धा आपण एक दुआ मागा की या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत म्हणजे पॉझिटिव्ह केसेसमध्ये अचानक थोडी वाढ झालेली आहे मी याची कल्पना आपल्याला सुरुवातीपासून देत आलेलो आहे हा जो विषाणू आहे हा गुणाकार करत जातो आणि या गुणाकाराला मर्यादा नाहीये तो त्याचा तोच ठरवतो लॉकडाऊन का करायचा आपण एकमेकापासून अंतर का ठेवायचं ते याच्यासाठी की याचा प्रादुर्भाव जो आहे तो संसर्गजन्य असल्यामुळे आपण संपूर्ण शहरभर होर्डिंग्स राज्यभर होर्डिंग्स लावलेली आहेत शिंकताना खोकताना तोंडावर तिरुमाल ठेवा मास्क घरा मास्क का कंपल्सरी करा हात का धुवा ह्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना या पुढचे काही दिवस सुद्धा आपल्याला पाळाव्या लागणार आहेत की या सत्तेचाळीस हजारामध्ये अजूनही पहिल्या दिवशी जो पहिला रुग्ण सापडला तो धरला जातोय पहिला रुग्ण म्हणजे जेव्हा आपल्याला कळलं की आपल्या राज्यात या व्हायरसने शिरकाव केलेला आहे तो रुग्ण बरा होऊन घरी गेला तरी देखील तो याच्यात पकडला जातोय मग सत्तेचाळीस हजार एकशे नव्वद म्हटल्यानंतर आत्तापर्यंत तेरा हजार चारशे चार हे रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत तेरा हजाराच्या आसपास बरे होऊन रुग्ण गे, घरी गेलेत मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे आता जो काही टप्पा सुरू झालेला आहे त्याच्यात महाराष्ट्र हा त्यांच्या अंदाजाप्रमाणे सव्वा ते दीड लाख रुग्ण किमोना पॉझिटिव्ह केसेस असतील असा त्यांचा अंदाज होता सव्वा ते दीड लाख म्हणजे मी सव्वा ते दीड लाख का म्हणतो आहे की मेचा अखेर जेव्हा येईल त्यावेळेला साधारणतः महाराष्ट्रात दीड लाख केसेस असू शकतील असा त्यांचा अंदाज हा त्यांनी त्यांनी व्यक्त केलेला होता आणि हे नाही आपल्याला खबरदारी घेण्यासाठी म्हणून सांगितलं होतं बातमी पिंपरी चिंचवड मधून आहे महत्वाची एक बातमी आहे पिंपरी चिंचवड मध्ये कोरोनाचा धोका वाढला आहे पिंपरीत आणखी त्रेचाळीस जणांना कोरोनाची लागण झाली आहे सलग तिसऱ्या दिवशी वीस पेक्षा अधिक रुग्णांची वाढ झाली आहे पिंपरीत लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे पिंपरी चिंचवडमध्ये त्रेचाळीस जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे सलग तिसऱ्या दिवशी वीसपेक्षा अधिक रुग्णांची वाढ झाली आहे त्यामुळे अर्थातच आता पिंपरी चिंचवड प्रशासन कठोर पावलं उचलेल सगळ्या दाखल केलेल्या रुग्णांची प्रकृती जरी स्थिर असली तरी संख्या मात्र कोरोनाबाधितांची वाढती आहे हे काही चांगलं लक्षण नव्हे कुणीही घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्या असं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवन साळवे यांनी आवाहनही आहे <ज़ीणा> कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय नेमकी परिस्थिती आहे या सगळ्याविषयी आपण अस्लम शेख यांच्याकडून जाणून घेणार आहोत पण त्याआधी आंतरराष्ट्रीय पर्यटकांकरता त्यांच्याशी बातचीत असलम शेख यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी ती पाहणार आपल्यासोबत मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख आहेत जे मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कोरोनाची परिस्थिती नेमकी काय आहे आणि त्याच्यावर काय उपाययोजना करायच्या आहेत याचा आढावा घेतायत तुम्ही आता जे जे हॉस्पिटल इथे आलेले आहात मुंबईमध्ये ठिकठिकाणी तुम्ही फिरून कोरोनाबद्दल काय उपाययोजना करता त्याचं माहिती घेत आहे आणि सूचना देताय सध्या कुठ कुठल्या ठिकाणी तुम्ही विलगीकरण कक्ष करताय कोरोना सेंटर करताय आणि कशा पद्धतीने राज्य सरकारचं काम सुरू आहे हे बघा जे जेमध्ये आम्ही आलो आहे अमेरिकन इंडिया सोसायटीने जे सी एस आर फंडातून आम्हाला एक पन्नास व्हेंटिलेटर दिलेले आहेत आता व्हेंटिलेटरची गरज वाढत चाललेली आहे कारण रुग्ण वाढत चाललेले तर जिथे जिथे वेंटिलेटरची आवश्यकता असेल तिथे तिथे ह्याला आपल्याला देता येईल आणि ज्या पद्धतीने रुग्ण वाढत चालले आहेत त्या पद्धतीने सरकारने तयारी पण तशी केलेली आहे आता इथे रिचर्ज संडमध्ये आमचा हजार बेडचा रुग्णालय तयार झालेला आहे त्यामध्ये व्हेंटिलेटरही लावण्यात आलेलं आहे त्याच्या पुढे जर आपण गेलं तर एन एम जोशी मार्गला एक पार्किंग लॉट आहे महानगरपालिकेचा तिथेही आम्ही एक हजार बेडचा तिथे तयार करणार म्हणजे येत्या पंधरा दिवसामध्ये तेही हजार बेडचा तयार होणार आणि आम्ही जिओ सेंटर जे रिलायन्सचा बी केसीला आहे त्याचाही नोंद घेतलेली आहे तिथेही आम्ही एक बेड टाकण्याचा प्रयत्न करू तिकडेही बाराशे पंधराशे बेड होऊन जाणार आणि महबूब स्टुडिओ जे स्टुडिओ बँड्राला आहे त्याला आम्ही क्वारंटीनसाठी घेतो सी 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 ट्रिपल सी टूसाठी म्हणजे तिकडे प्रि प्रायमरी जे येणार त्यांच्या तिथे सुविधा करण्याचं एच इस्ट आणि खार वगैरेचं करणार आहे म्हणजे रुग्ण वाढत तर आमची तयारी वाढत चाललेली आहे म्हणजे कुठल्याही रुग्णालयामध्ये लोकांना बाहेर त्रास होता कामा नव्हे ताबडतोब त्यांना त्यामध्ये ॲडमिशन भेटली पाहिजे त्यांचा उपचार झाला पाहिजे जे काय उपचार अवेलेबल का आहेत त्या पद्धतीने आपण सगळं कामं करत आहेत आणि तुम्ही बघा की दिवस रात्र सरकार एक करत आहे आत्ताही मुंबईमध्ये एवढी रुग्ण वाढल्यानंतर कुठलाही पेशंट जे आहे ते हॉस्पिटलच्या बाहेर रांगेत बसलेला नाही पावसाळा येतो आहे अनेकांनी त्याच्यावर देखील तो मुद्दा उपस्थित केला आहे की पावसाळ्यानंतर तुमचं आव्हान ते खूप वाढणार आहे त्या दृष्टीने राज्य सरकारची तयारी कशी सुरू आहे आता पावसाळा आला मुंबई महानगरपालिकेतर्फे का नालेसफाईचा काम चालू झालेलं आहे मलेरिया डिटेक्शनचं चा काम चालू झालेलं ला, आहे पावसाला आला म्हणजे मुंबईमध्ये मलेरिया आणि डेंग्यूचा प्रश्न येतो आहे त्याच्यावरती महानगरपालिका काम करत आहे आणि नाले नालेसफाईचं आणि नाले नालेसफाईचं काम चालू आहे म्हणजे जे आम्ही कामं करतो त्यामध्ये काही अडथळा नाही ते चालूच आहे आणि रुग्ण कशी वाढत आहे त्या म्हणून आम्ही नवीन नवीन जे हॉस्पिटल नवीन नवीन जे तयार करून म्हणजे येत्या काळामध्ये जर जा पेशंट जास्त झाले तरी मुंबईमध्ये त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली आहे सर ईद आहे ईदच्या निमित्ताने तुम्ही मुस्लिम बांधवांना काय सांगाल कारण दरवेळेस हा उत्साहाने सण साजरा केला जातो पण ज्यावेळेसची परिस्थिती वेगळी तुम्ही काय आवाहन कराल हां तर सर्वप्रथम सगळ्यांना उद्या ईद मुबारक पण हा पहिली ईद असेल जे सर्वांना आपल्या घरीच नमाज पडायचं आहे घरातच राहायचं आहे कोणाला भेटायला जायचं नाही कोणाला हात घ्यायचं नाही जे शिस्त आपण गेल्या दीड महिन्यापासून पाळत आहे तेच पाळलं पाहिजे कारण आपल्याला हे हे जे झिंक आहे हे तोडायची आहे हे चेन तोडायची आहे सर्वात घरात घरातच राहिलं पाहिजे सरकार रात्र काम करत आहे रुग्ण वाढली नाही पाहिजे याची सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे एवढंच सांगायचं धन्यवाद बाळकृष्ण शेट्टीसोबत विवेक कुलकर्णी न्यूज एटी लोकमत मुंबई आंतरराष्ट्रीय पर्यटकांकरता केंद्र सरकारकडून मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली आहेत या प्रवाशांना चौदा दिवसांचा क्वारंटाईन बंधनकारक असणार आहे यावर राज्य सरकार आपापली मार्गदर्शक तत्व ठरवू शकतात सात दिवसांचा सा क्वारंटाईन राज्य सरकारच्या क्वारंटाईन कक्षात असेल स्वतःच्या खर्चानं राज्य सरकारच्या क्वारंटाईन कक्षात सात दिवस असेल तर सात दिवसांचं सा घरात विलगीकरण बंधनकारक असणार आहे आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करणंही महत्वाचं आहे कोरोना लॉकडाऊन आता शेवटच्या टप्प्यात आल्यानं पुणे पालिकेच्या शेल्टर होममध्ये राहणाऱ्या बेघर मजुरांसमोर रोजगार तसंच निवार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे पालिका आणि काही स्वयंसेवी संस्था त्यांच्या पुनर्वसनाकरता प्रयत्नशीलही आहेतच त्यातल्या अनेकांकडे साधं आधार कार्ड देखील नाही आहे त्यामुळे लॉकडाऊन नंतर करायचं काय असा प्रश्न या निराधार मजुरांना सतावतोय याचाच सविस्तर आढावा घेतला आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी लॉकडाऊन नंतर या मजुरांना हा प्रश्न सतवतोय सा, की कारण शेल्टर होममध्ये तर कायमस्वरूपी राहू शकत नाही पुढं काय त्यामुळे ह्या सगळ्या मजुरांसमोर नेमकं आता पुढचं भवितव्य थोडंसं थो 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 काहीसं अंधार दिसत आता आत्ता आपल्यासोबत एक असंच तरुण आहे जो सोलापूरचा आहे त्या इकडं कुठलं आधार कार्ड नाही आय कार्ड नाही त्याला सगळ्यात मोठा प्रश्न सतावतो की लॉकडाऊन नंतर पुढं काय मला सांग तू कुठून आला नाव काय आणि पुढं काय सोलापूर बारशी तिकडून आला माझ्या कोणाच नाही आहे एल पी वाढलं पडेल पिवडलं आता का म्हणता मला काहीच नाही का म्हणता काहीच नाही माझ्याकडे आधार परचाळ नाही आहे काय नाही याच्या पूर्वी कुठं राहतो तू म्हणजे इकडंच न्यालाच राहतो मी पुण्यामध्येच राहतो तुझं नाव का विषनाथ पवार मी हा खरं तर एकटा नाही असे पालिकेचे शेल्टर म्हणून दोनशे लोकं घरी गेले जे ते आपल्या पण अजून आठशे लोक आहेत समजा चार पाचशे लोकांना रोजगार मिळाले त्यांच्या आधार कार्ड पण कुठलंच डॉक्युमेंट नसलेले असे विश्वासांसारखे अनेक तरुण आहेत त्यांचं पुढं काय होणार त्यांना रोजगार मिळणार असे अनेक प्रश्न त्यांचा होतं म्हणून काही स्वयंसेवी संस्था आहेत ज्या मुलांना या बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी निवारा देण्यासाठी प्रयत्न करतात ह्याच संघटनेचे युथ फाउंडेशनचे रजे आपल्यासोबत मला सांगा या बेरोजगार मजूर आहेत सगळे शहरात विविध रस्त्यावर राहतात इकडं तिकडे राहतात यांचं पुढं काय भवितव्य आता लॉकडाऊन नंतर सर पुणे महानगरपालिकेतर्फे जी जल योजना आहे म्हणजे घरोघरी वॉटर मीटर बसवणार आहे त्यासाठी जे मॅन्युअल लेबर लागतात जिथे वाहन जात नसेल तिथे ह्या लोकांसाठी आम्ही ह्यांची सोय केलेली आहे ते लोक स्वतः येऊन गेलेत काही लोकांचा मुलाखत घेऊन गेलेले आहेत ज्या लोकांचं काही आधार कार्ड नसेल किंवा काही पहचानपत्र नसेल तरी त्यांनी तशी जबाबदारी घेतलेली आहे की आम्ही ह्या लोकांना स्वजबाबदारीवर घेऊन जाऊ आणि ह्यांनी तिथं गेल्यानंतर मग ह्यांना कॅम्पमध्ये ठेवणार आहे तिथे त्यांची जेवणाची सोय असेल त्यांची राहण्याची सोय असेल आणि त्यांना रोजगार सुद्धा दिला जाईल कारण की आता ह्या लोकांना केटरिंग हे खूप सारे लोक जी मोस्ट ऑफ दी लोकं आहेत ती केटरिंगमध्ये काम करणारी आहेत किंवा बँजोमध्ये काम करणारी आहेत यांना आता वर्षभर तर काय रोजगार मिळणार नाही मग त्यांच्या स्वखुशीने किंवा त्यांच्या मर्जीने मग आम्ही त्यांची नावं पुणे महानगरपालिकेकडे दिली दिलेली आहे मग ह्याच्यातून वगळून काही लोक राहतात त्यांची सोय आम्ही स्वतः संस्था करणार आहे दोन तीन लोकांची त्यांना आमच्याकडे ठेवून घेणार आहेत जी लोकं चांगली आहेत बाकीच्या लोकांना मग जिथेही आम्हाला रोजगार जिथे आम्हाला योग्य वाटेल तिथे आम्ही त्यांची सोय नक्की करणार आहे कारण की सध्या तर जिल्ह्यांतर्गत किंवा ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात पाठवण्याची सोय नाही आहे पण यांच्याकडे आधार कार्ड नाही मग यांना हे आयडेंटिटी कशी मिळून जाणार हा मोठा प्रश्न आहे सर आधार कार्ड तर खूप लोकांकडे नाहीये आम्ही जसं पुणे महानगरपालिकेला सांगितलेलं सुद्धा आहे पुणे महानगरपालिकेने त्याच्याबद्दल काही अशी खंत व्यक्त केलेली नाही की बाबा आधार कार्ड नाही तर आम्ही लोकांना घेणार नाही कारण की त्यांना पण माहिती या लोकांना कामाची गरज आहे आणि सध्या त्यांना पण लोकांची गरज आहे मी पाहिलं अशा करूयात की सगळे बेरोजगारांना लॉकडाऊन नंतर तरी त्यांचा हक्काचा रोजगार मिळो आणि यांचा पोटा प्रश्न मिटो व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदेकर भुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे एक छोटासा ब्रेक अजून काही घडामोडींकरता काही क्षणात भेटणार लोकमत मोठी बातमी आहे नांदेडमधल्या मठाधिपती हत्या प्रकरणी साईनाथ शिंगाडे याला अटक करण्यात आली आहे त्याला तेलंगणामधून अटक करण्यात आलेली आहे चोरीच्या उद्देशानं हत्या केल्याचं समोर आलंय पहाटे मठाधिपतींसह दोघांची हत्या झालेली होती आणि या हत्येप्रकरणी तेलंगणातून साईनाथ शिंगाडे या आरोपीला अटक झालेली आहे चोरीच्या उद्देशानं शिवाचार्य आणि इतर दोघांची हत्या केल्याचं उघड होत आहे बातमी नांदेडमधून तिघांची हत्या करण्यात आली यामध्ये एका मठाधिपतींचा समावेश आहे या तिघांची हत्या झाल्यानंतर तपासाची सूत्र वेगानं फिरली साईना चिंगाडे याला तेलंगणामधून अटक करण्यात आली आहे चोरीच्या उद्देशानं त्यानं हत्या केलेली होती नांदेडच्या उणरी या तालुक्यातल्या नागठाणा गावात मठाधिपती सद्गुरू शिवाचार्य नागठाणकर यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली त्यांच्यासोबत मठातल्या एका सेवेकर्याचीही हत्या झालेली आहे शिवाचार्य महाराज हे मुळसे कर्नाटकातले राहणारे आहेत त्यांचा मृतदेह उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आलेला आहे आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह हलवणार नाही अशी भूमिका भक्तांनी घेतलेली होती पण आता शिंगाडेला अटक झालेली आहे महाराजांचा खून चोरीच्या उद्देशानं झाला की आणखी काही कारण याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत मठात शिरून महाराजांजवळची रक्कम लुटली आणि त्यांचा गळा दाबून त्यांची हत्या केलेली आहे लोकांनी साधूला चेक केला तर साधू कुठेच मिळत नाही म्हणून गाडीची पुढच्या बाजूची काच फोडली ड्रायव्हर साईडची आणि आत एंट्री करून त्यांनी डिक्की चेक केली असता डिक्कीमध्ये साधूचा मृतदेह आणि साधूच्या चीजवस्तू मिळाल्या त्यानंतर पोलिसला कळवण्यात आलं आम्ही आज सकाळपासून घटनास्थळावर आहोत आता आ, त्या दरम्यान साईनाथ लंगोटे या आरोपीलासुद्धा आम्ही तातडीने ताब्यात घेतलेला आहे तर दोन्ही एका समाजाचे असल्यामुळे आणि त्यांचा मूळ उद्देश हा चोरीचा असल्यामुळे गावामध्ये कोणतेही कम्युनल वातावरण नाही किंवा जिल्ह्यातही कुठे काही कम्युनल वातावरण नाही धार्मिक वातावरण नाही हा केवळ आणि केवळ चोरीचा गुन्हा असल्यामुळे ही अशी घटना घडलेली आहे आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत मुजीब चोरीच्या उद्देशानं जरी हा सगळा प्रकार घडला असला तरी तिघांची हत्या झाल्याची माहिती मिळते आणि शिंगाडेला सुद्धा अटक झाली आहे तेलंगणामधून अटक झाली आहे खरंतर लॉकडाऊनचा सगळा पिरियड आहे तो तेलंगणामध्ये नांदेडपासून गेला कसा आणि कसं त्याला अटक करण्यात आली काय अपडेट काल रात्रीची ही घटना आहे हा जो आरोपी आहे तो त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे दहा वर्षापूर्वी देखील तो एका खुनाच्या गुन्ह्यामध्ये होता आणि काही दिवसांपूर्वी देखील गावामध्ये दे, तलवार घेऊन फिरणे हत्यार घेऊन फिरणे अशा पद्धतीची तक्रार त्याच्या विरोधात होती आणि एका मुलीला छेडछाड देखील केल्याची तक्रार त्याच्या विरोधात उंबरी पोलीस होती आणि त्यानंतर त्याच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई देखील झाली होती आता ही जी घटना आहे तो एका आपल्या मित्रासोबत या गावामध्ये याच गावचा तो हे तो गावामध्ये आला होता आणि त्यानं आपल्या मित्राला सुद्धा त्यानं एक खून केलेला आहे आणि जो मृतदेह त्याने जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयामध्ये ठेवलेला होता त्यानंतर तो मठात शिरला आणि मठात गेल्यानंतर महाराजांच्या तो रूममध्ये गेला महाराजांच्या अंगावरती मिरची पूड त्यांना टाकली आणि गळा आडून त्यांचा खून केला त्यांच्याजवळची रोख रक्कम लॅपटॉप आणि आणखीन काही साहित्य घेऊन तो त्यांच्याच गाडीमध्ये त्यानं ते सगळं साहित्य टाकलं आणि महाराजांचा जो मृतदेह तो देखील त्यानं त्या गाडीच्या डिक्कीमध्ये टाकला आणि तो तिथून निघताना त्या गाडीची गेटला धडक लागली आणि त्यानंतर गच्चीवरती जे झोपले होते काही लोक मोठामध्ये जे राहायचे आणि परिसरातील नागरिक त्याच्यामुळे जागा झाली आणि त्यांनी धाव घेऊन त्याला पाहिलं आणि त्यांना सुरुवातीला लोकांना वाटलं की चोरी करून तो पडतोय आणि ह्याच संधीचा सा फायदा घेऊन तो आरोग्य तिथून निसटला पुढे जाऊन परत त्यानं एक मोटरसायकल चोरली आणि तो, तो मोटरसायकल घेऊन पार झाला त्यानंतर शोध घेतल्यानंतर त्या डिक्कीमध्ये लोकांना महाराजांचं शव दिसून आलं आणि ही घटना नंतर उघडकीस आली पोलिसांनी चारीकडनं नाकाबंदी केली होती प्रत्येक आसपासच्या राज्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये यासंदर्भात माहिती दिली होती त्यानंतर तो तेलंगणा राज्यातील तानूर या गावामध्ये त्याची मावशी राहत होती आणि तो तिथं गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली तिथं ही माहिती नांदेड पोलिसांनी तेलंगणा पोलिसांना दिली आणि पोलिस तेलंगणा पोलिसांनी नांदेड पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीला तिथं ताब्यात घेतलं आणि त्या आरोपीला आता उमरी पोलीस स्थानकामध्ये घेऊन येण्यात आलेलं आहे नक्की नक्की, नक्की। मुजीब धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल महत्त्वाचा हा सगळा विषय होता त्यामुळे आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्याला सगळा उलगडा करून सांगत होते नेमकी घटना काय घडली देशात उकाडा वाढतोय येणाऱ्या पाच दिवसांमध्ये देशातील पंजाब राजस्थान हरियाणा आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये अति उष्ण वारं वाहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय या अति उष्ण तापमान सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत जाऊ शकता असाही अंदाज वर्तवला गेलाय

काफी जगह में टेम्परेचर जो 45 डिग्री तक है जी अभी तीन चार दिन काफी गर्म रहेंगे अगर हम हरियाणा को या दरवारीज़न रीजन या वेस्ट राजस्थान को हम कल और परसों रेड कलर वार्निंग में भी रखेंगे क्योंकि टेम्परेचर 47 डिग्री क्रॉस होने की उम्मीद है